आपण आता नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असणाऱ्या निराळे फत्तेपूर या गावात उभा आहोत. गावाच्या सुरुवातीलाच पाण्याच्या दोन टाक्या आणि दोन विहिरी आहेत. या विहिरी आणि टाक्या बघून या गावामध्ये पाणी मुबलक असेल असं वाटत होतं. मात्र गावात गेल्यावर तिथे एक एक थेंब पाण्यासाठी नागरिक वणवण भटकताना दिसून येत आहेत. प्रीती झिंटा या सिने अभिनेत्रीच्या मदतीमुळे गावामध्ये थोडासा आशेचा किरण निर्माण झालेला आहे. काय नेमका या गावाच्या समस्या आहेत आणि प्रीती झिंटाच्या रूपाने या गावाला काय मिळालंय ते आपण आता बघूयात. दुष्काळ हा निर्घळे फत्तेपूरच्या गावाच्या पाचवीलाच पुजलेला. या गावात केवळ नैसर्गिक दुष्काळ नाही तर सरकारी योजनांचा, राजकीय इच्छाशक्तीचा आणि धोरणाच्या अंमलबजावणीचा दुष्काळ देखील पाहायला मिळतो. गावात पाण्याच्या दोन टाक्या उभारण्यात आल्यात, मात्र 10-12 वर्ष झाले, काम पूर्ण असल्यानं एक थेंबही पाणी त्यात जमा होऊ शकलं नाही. बाजूलाच असणाऱ्या आणि कोरड्या ठाक पडलेल्या एका नदीत अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील बारावा आहे. मात्र वाळू माती वाहून ती बुजून गेली. तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आजवर कोणीच प्रयत्न केले नाही. जल योजनांचा तर बोजवाराच उडाला आहे. आता टाक्यांचं जर बोलायला गेलं तर काम बी अर्धवट राहिलेलं आहे. डिपार्टमेंट त्याच्यावर काही देत नाही, त्याच्या गव्हर्नमेंट, त्याच्यामुळं ते काम अर्धवट राहिलेलं आहे, ते पूर्ण झालेलं नाही. जवळजवळ मला वाटतं 10 ते 12 वर्षापूर्वी सुरू केलेलं काम आहे हो, तर ते आज मी तीस पूर्ण झालेलं नाही. गावातील संतोष दराडे हा तरुण शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबईला गेला. योगा योगानं त्याचा संपर्क सिने अभिनेत्री प्रीती झिंटाशी आला. तेव्हा संतोषनं त्याच्या गावच्या दुष्काळाची स्टोरी प्रीतीला सांगितली. एप्रिल 2015 प्रीतीनं गावाला भेट देऊन पाण्याचा एक टँकर चालू केला. तेव्हापासून प्रीती झिंटाचं नाव असलेला टँकर रोज गावकऱ्यांची तहान भागवतोय. पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी 20 फूट रुंद आणि 80 फूट खोल असणाऱ्या या विहिरीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आरटीजीएस मार्फत त्यांच्या अकाउंट टू अकाउंट त्यांना मंथली 1500-1500 रक्कम येत असते. त्यानंतर ज्या वस्ती आहेत त्याच्याकडे लाईटची रात्रीची व्यवस्था नसते, त्या मुलांना काही शिक्षणासाठी तिथे म्हणजे प्रकाश उपलब्ध होऊ शकत नाही, म्हणून अशा ठिकाणी आपण त्यांना सोअर लाईट म्हणजे उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर काही गरीब शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध आहे, पाणी आहे, पण त्यांची त्याच्यावरती त्यांचा रोजगार होऊ शकत नाही किंवा त्यांना उत्पन्न घेऊ शकत नाही. आपण असे शेतकरी काही हेरून आपण त्यांना गाय दिलेल्या आहेत, त्याचा पण त्यांचा उदरनिर्वाह त्या गायच्या दुधावर चालू आहे. त्या प्रतिनिधींनी जसं त्यांचं आमचं गाव दत्तक घेतलं ना, तसं त्या पाणी पण देतात आणि अशा गोरगरीब विधवा महिलांना त्यांनी पैसे पण दिलेले आहेत, कोणाला 1000 कोणाला 2000 असं. तर आमचं गाव त्यांनी दत्तकच घेतलेलं आहे आणि पिण्याच्या पाण्याची आम्हाला 4-5 वर्षापासून सारखा दुष्काळ आहे. अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या निर्हाळे फत्तेपूर गावाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं साफ दुर्लक्ष केलंय. मात्र प्रीती झिंटासारख्या अभिनेत्रीनं केवळ गावकऱ्यांची तहान भागवली नाही तर 40 ते 45 कुटुंबाला दर महिन्याला आर्थिक मदत केली. काहींना सोलर दिवेही तिनं भेट दिलेत. प्रीतीताईंनी ह्या गाव दत्तक घेतलं. ह्या गाव दत्तक घेतल्यानंतर दिवसाकाठी एक टँकर, साधारण 10,000 लिटर ते गावाला देता, म्हणजे पर कुटुंबाला 200 लिटर पाणी. तर 200 लिटर पाणी दिल्यानंतर त्या 3 दिवसा मिळून साधारण एका कुटुंबाला पाणी मिळतं. आयपीएलचा थरार पुन्हा एकदा सुरू झाला असला तर या धामधुमीत ग्लॅमरच्या दुनियेत वावरणाऱ्या प्रीतीनं सामाजिक भान जपल्यानं गावकऱ्यांसाठी ती खऱ्या अर्थानं रिअल लाईफची हिरोईन ठरली आहे. तिचं अनुकरण इतर संघ मालक आणि प्लेयर्सनी करावं आणि दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या जनतेला साथ द्यावी अशी आता मागणी होती आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.